डॉक्टर आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकात अनेकदा शाब्दिक चकमक झालेल्या घटना घडल्यात। मात्र कॉल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करत डॉक्टरला शिवीगाळ करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास महेश परदेशी यांचा अपघात झाल्याने त्याला जामखेड येथील पन्हाळकर या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं। यावेळी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर सहाय्यक विनोद डोके यांनी सोबत असलेल्या दीपक चव्हाण आणि आनंद मोरे यांना एक्सरेची फी भरा आणि जखमीला डोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जा असा म्हणल्याचा राग आल्याने चव्हाण आणि मोरे या दोघांनी डोके आणि डॉक्टर पन्हाळकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानं मारहाण केली। तसेच तेथे असलेल्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांकडे पाहून माझ्या विरुद्ध कोणी तक्रार दिली तर मी जीवे मारून टाकेल असं धमकावलं। दरम्यान पुन्हा 7:45 सुमारास दीपक चव्हाण हा त्याच्या MH8 AC 93-94 या कारमधून लोखंडी रॉड घेऊन हॉस्पिटलमध्ये शिवीगाळ करत आला आणि डोके आज जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं डोक्यावर लोखंडी रॉड मारला। मात्र तो हल्ला हुकवला, त्याने पुन्हा जोराने मारला परंतु तोही हल्ला हुकवला आणि जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलच्या एका रूम मध्ये जाऊन लपून बसला। त्यानंतर डॉक्टर आणि हॉस्पिटलचा स्टाफ आल्याने दीपक चव्हाण याने तू आता वाचलास, तू परत भेट, तुला गोळ्या घालून ठार मारतो अशी धमकी दिली। या प्रकरणी पोलिसांनी चव्हाण आणि मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर।